वेलकम टू एस क्लास एजुकेशन. सो कसे आहात सगळे? काय म्हणतोय आजचा संडे? हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. सो आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2. जे एम सी क्यूज राहिलेले होते प्रिव्हियस लाईव्ह सेशनमधले, ते आता आपण कवरअप करणार आहोत. लेसन नंबर 6 टू लेसन नंबर 10. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. सो लेसन नंबर 6, ॲनिमल क्लासिफिकेशन, यामधले एम सी क्यूज आता आपण स्टार्ट करूया. एक्झाम ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही आहे सध्या तरी, हे सांगितलेलं आहे. येस, हॅलो, हाय श्रेया, गुड आफ्टरनून. सो चलो स्टार्ट करेंगे. हॅलो अभिषेक, हाय मनीषा, हॅलो ऋतुजा. सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? सो येस, लेट अस स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन 41st, दॅट इज माय बॉडी इज सॉफ्ट अँड स्लायमी, हेन्स आय एम रेफर्ड ॲज डॅश. दिसते? ओके, थँक्यू. माय बॉडी इज सॉफ्ट अँड स्लायमी, हेन्स आय एम रेफर्ड ॲज डॅश. मोलुस्का, इकायनोडर्माटा, एनालिडा की आर्थ्रोपोडा. येस, जो करेक्ट आन्सर आहे दॅट इज सॉफ्ट आणि स्लेमी बॉडी असलेले, त्याला आपण म्हणणार आहोत मोलुस्का. ऑप्शन ए दॅट इज मोलुस्का. हॅलो रोहित. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज अ हर्माफ्रोडाइट ॲनिमल. हर्माफ्रोडाइट म्हणजे दोन्ही पण मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असणारे, त्याला आपण हर्माफ्रोडाइट म्हणतो. सो खालीलपैकी कोणते हर्माफ्रोडाइट आहेत? डोलिओलम, स्कॉर्पियॉन, सेंटीपेड की कॉक्रोच. करेक्ट आन्सर. हॅलो पूजा. व्हिडिओ ब्लर आहे ना? हे क्लिअर आहे. व्हिडिओची क्वालिटी 720 करून पहा, तुम्हाला क्लिअर पाहायला मिळेल. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी दॅट इज सेंटीपेड. सेंटीपेड येणार आहे ॲनलिडामध्ये, आणि ॲनलिडामधले ऑर्गॅनिझम्स मोस्टली हर्माफ्रोडाइट असतात, म्हणजे बायसेक्शुअल असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग ॲनिमल्स कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन पार्ट. करेक्ट आन्सर, कुठला ॲनिमल आपल्या तुटलेला पार्ट किंवा तुटलेला आर्म वगैरे पुन्हा एकदा रिजनरेट करू शकतो? फ्रॉग, स्टारफिश, स्पॅरो, पिजन. थँक्यू रोहित. येस, करेक्ट आन्सर आहे दॅट इज स्टारफिश. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज अ वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे जे सराउंडिंगच्या टेम्परेचरसोबत किंवा एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरसोबत स्वतःला कॉन्स्टंट ठेवू शकतात, टेम्परेचर स्वतःचं कॉन्स्टंट ठेवू शकतात? बॅट, टॉर्टोइज, वॉल लिझार्ड की क्रोकोडाईल. येस, बॅट. बॅट का? कारण बॅट मॅमेलियामध्ये येतं, आणि मॅमेलियावाले सगळे जे आहेत ते वॉर्म ब्लडेड आहेत, सो दॅट्स वाय बॅट. आणि हे बाकीचे सगळे रेप्टाईल्सवाले आहेत. नेक्स्ट आहे, माय बॉडी इज डॅश शेप टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. वॉटर रेजिस्टन्स होऊ नये किंवा वॉटर रेजिस्टंट करता यावं यासाठी माझी बॉडी कोणत्या शेपची आहे? इट विल बी स्पिंडल शेप्ड. स्पिंडल म्हणजे काय? अशा पद्धतीने असते जसे की फिशची बॉडी असते, त्याला आपण म्हणणार आहोत स्पिंडल शेप्ड. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे, डॅश ॲनिमल इज कॉल्ड अ फ्रेंड ऑफ फार्मर्स. येस, स्पिंडल करेक्ट आहे. कोणत्या ॲनिमलला फ्रेंड ऑफ फार्मर्स म्हणतात? येस, करेक्ट आहे, दॅट इज आन्सर डी, अर्थवॉर्म. करेक्ट. येस, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग ॲनिमल्स हॅज अ हार्ड कॅल्कॅरियस शेल. ऑप्शन्स कुठे गेले? नेरीस, शार्क, बिव्हॅल्व की हर्डमॅनिया. सो कोणाच्या बॉडीवरती एक स्ट्रॉंग किंवा हार्ड असं कॅल्कॅरियस शेल प्रेझेंट असणार आहे? करेक्ट आन्सर, याच्यामधलं जे इकायनोडर्ममधून आलं असेल त्याच्या बॉडीवरती असणार आहे. सो इकायनोडर्ममधून कोण आलं आहे ते पण तुम्ही चेक करा. येस, करेक्ट आन्सर आहे बी, वेल्व. नेक्स्ट आहे, डॅश ॲसिड इज यूज्ड इन प्रोडक्शन ऑफ व्हायटॅमिन्स. व्हायटॅमिन्सच्या प्रोडक्शनमध्ये कोणतं ॲसिड वापरलं जातं? सिट्रिक ॲसिड, ग्लुकोनिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड की इटॅगोनिक ॲसिड. ओ, ए बी सी डी लिहू नका रे, मला कळत नाही आहे. नाही तर नंबर 3 ला क्वेश्चनचा, सो आय विल गेट की तुम्हाला आन्सर आले की नाही. येस, करेक्ट आन्सर आहे लॅक्टिक ॲसिड, ऑप्शन सी. नेक्स्ट आहे, नाव अ डेज
एक मिनट, लेट मी चेक. व्हायटॅमिन्स कुठे गेले? व्हायटॅमिनसाठी लॅक्टिक ॲसिडच वापरलं जातं. कोणीतरी सिट्रिक ॲसिड वगैरे पण सांगितले, ते रॉंग आहे. लॅक्टिक ॲसिड इज द राईट आन्सर. नाव अडेज डॅस आर यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. योगर्ट, प्रोबायोटिक्स, विनेगर की चीज. सो द करेक्ट आन्सर इज प्रोबायोटिक्स, ऑप्शन बी. येस, हॅलो मनीषा. नेक्स्ट आहे, योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ डॅश. योगर्ट कोणत्या बायो किंवा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या आधारे तयार केलं जातं? सो करेक्ट आन्सर दॅट इज लॅक्टोबॅसिले, ऑप्शन ए. येस, लॅक्टोबॅसिलस करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, डॅश इज अ पॉवरफुल अँटीबायोटिक अगेन्स्ट ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्लोसिस. ट्युबरक्लोसिसच्या ट्रीटमेंटसाठी काय वापरलं जातं? पेनिसिलिन, रिफामायसिन, स्ट्रेप्टोमायसिन की बेसिट्रेसिन. लॅग होत आहे, नाही हो रहा है. येस, रिफामायसिन इज द राईट आन्सर, ऑप्शन बी. नेक्स्ट आहे, डॅश इज यूज्ड इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. कंपनीस्ट इज अल्गे, बॅक्टेरिया की मायक्रोब्स. हॅलो, सो करेक्ट आन्सर आहे कंप्रेस्ड ईस्ट, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे, डॅश इज अ सबस्टन्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग दॅट रोल्स ॲज आर्टिफिशियल स्वीटनर. सो यापैकी आर्टिफिशियल स्वीटनर कोण आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. नायसिन, लायसिन, झॅन्थिनिस की झायलिटॉल. खूप फास्ट होत आहे का? मस्करी, काहीही लॅग होते अशी मस्करी करू नका रे. येस, झायलिटॉल करेक्ट आहे, ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट आहे, ॲट द अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट द ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ अ मास ऑफ अ सेल विच आर ऑलमोस्ट अलाईक. दोज सेल्स आर कॉल्ड डॅश. स्टेम सेल्स, RBC, WBC की नन ऑफ द अबव. येस, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, स्टेम सेल्स करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय आहे? की ब्लड ग्रुप ऑफ रेसिपियंट, डिसीज ऑफ डोनर, एज ऑफ डोनर की ऑल ऑफ अबव. येस, ऑल ऑफ अबव, कारण जे कोणी ऑर्गन ट्रान्सप्लांट करणार आहे त्यांचा ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे, त्यांना कोणा डिसीज असेल तर तो माहिती असला पाहिजे, एज वगैरे सगळं काही मॅच झालं पाहिजे. सो ऑल ऑफ द अबव इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे, अवेलेबिलिटी ऑफ डॅश इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये अगेन सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट कोणती आहे? डॉक्टर, क्लिनिक, डोनर की ॲम्ब्युलन्स. येस, डोनर, डॉक्टर असेल, क्लिनिक असेल, ॲम्ब्युलन्स असेल, पण जर डोनरच नसेल तर ऑर्गन कोण डोनेट करणार? सो राईट आन्सर इज द डोनर. नेक्स्ट आहे, द डिसीज रिलेटेड विथ द सिंथेसिस ऑफ इन्सुलिन. इन्सुलिनशी रिलेटेड कोणता डिसीज आहे? कॅन्सर, आर्थ्रिटिस, हार्ट डिसीज की डायबिटीस. येस, डायबिटीस इज द राईट आन्सर, ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, ट्रान्सजेनिक रॉ पोटॅटोज जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट डॅश डिसीज. तुम्ही ट्रान्सजेनिक पोटॅटोजचा वगैरे अभ्यास केला असेल, आय थिंक हे सेलच्या लेसनमध्ये आहे, तर ते कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट वॅक्सिन तयार करणार आहेत? येस, इट्स क्लोरेरा, ऑप्शन बी. नेक्स्ट आहे, डॅश हॅज व्हॅल्युएबल कंट्रीब्युशन इन द ग्रीन रिव्हॉल्युशन इन USA. इथे USA विचारलेलं आहे, तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो इन इंडिया वगैरे, सो त्याच्यानुसार तुम्ही आन्सर लिहिणार आहात. सो करेक्ट आन्सर आहे ए, डॉक्टर नॉर्मन बोरलॉक, ऑप्शन ए. आणि जर इथे इंडिया वगैरे असतं तर करेक्ट आन्सर असतं डॉक्टर स्वामीनाथन. ओके, बट सध्या आहे USA. नेक्स्ट आहे, मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आर मेनली यूज्ड फॉर डॅश. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर असेल, हे आपण या कोणत्या मेथड्स अंडर येतात? ॲनिमल हजबंडरी, वाईल्ड लाईफ, अच्छा टुमॉरो इज युअर सायन्स पेपर. बेस्ट ऑफ लक, शांतनू. पेट ॲनिमल्स की इनफर्टाईल वुमन. येस, ऑप्शन ए इज द राईट आन्सर, ॲनिमल हजबंडरी. डॅश इज द रिव्हॉल्युशनरी इव्हेंट इन द बायोटेक्नॉलॉजी आफ्टर क्लोनिंग. क्लोनिंग नंतर सगळ्यात रिव्हॉल्युशनरी असा कोणता इव्हेंट होता बायोटेक्नॉलॉजीमध्ये? आय थिंक की हे टेक्स्टबुकमध्ये पण आहे, सेम MCQ किंवा सेम फिलिंग द ब्लँक. येस, स्टेम सेल रिसर्च इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन सी.
लँग्वेजेसमध्ये आउट ऑफ शक्यतो नाही मिळत, पण तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता. सायन्स सॉरी संस्कृतमध्ये आउट ऑफ मिळतात, बट मराठी आणि इंग्लिश थोडंसं अवघड आहे. बट तुम्हाला नक्कीच 78% वगैरे मिळू शकतात रिटर्नमध्ये. बाकी तर ओरल तुम्हाला सगळ्यांना आउट ऑफ मिळतातच. नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड द टॉक्सिन विच इज फेटल फॉर डॅश वॉज प्रोड्यूस्ड इन द लीव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. क्लिअर दिसते? नाही क्लिअर दिसते. येस, बॉलवॉर्म इज द राईट आन्सर. ऑप्शन ए करेक्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल डॅश स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ कॉन्सेप्शन. करेक्ट आन्सर सेल. हे सर्व लक्षात कसं ठेवायचं? लक्षात नाही ठेवायचं, हे तुम्ही लेसनमध्ये वाचलं असेल असे तुम्हाला पटकन आठवतं. जर तुम्ही नीट वाचलं असेल किंवा लक्ष देऊन वाचलं असेल तर आठवतं ते. संस्कृतचं मी त्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या दिवसापासून तुम्ही जर सुरुवात केली असती तर तुम्ही आतापर्यंत संस्कृतचे श्लोक वगैरे बायहार्ट करू शकला असता. बट आता एकच पर्याय आहे की रोज सकाळ संध्याकाळ संस्कृतचे श्लोक असतील किंवा टेबल्स असतील ते वाचा, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्ही जास्त चांगले रिव्हिजन करू शकता. ओके, सो 64. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड डॅश फॉर इम्प्रूव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी बाय लॉन्चिंग द प्रोग्राम NKM16. हॅलो, हाय, जे हाय करतायत त्यांना हाय. करेक्ट आन्सर येस, ॲक्वाकल्चर. ॲक्वाकल्चर म्हणजे काय? जे वॉटरमधले ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा पर्टिक्युलरली जे फिश वगैरे आहेत त्यांचं इतिहासाची प्रश्नपेढी हा ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यांचं कन्झर्वेशन करणं. पोल्ट्रीमध्ये तर आपण हेन्स वगैरे ठेवतो, पिगरीमध्ये आपण पिक्स ठेवतो आणि एपिकल्चरमध्ये सगळे हनीबी वगैरे आहेत करते. सो करेक्ट आन्सर इज ॲक्वाकल्चर. डॅश आर प्रेझेंट इन द अम्बॅलिकल कॉर्ड बाय विच द फिटस इज जॉईंट टू द युटेरस ऑफ द मदर. स्टेम सेल्स, मसल सेल्स, न्यूरॉन सेल्स. श्लोक पाठ झाले संस्कृतचे? व्हेरी गुड, बस झालं. मग फक्त एवढंच की लिहिण्याची प्रॅक्टिस करा, कारण त्याच्यामध्ये शुद्ध लेखनामध्ये जर मार्क्स वगैरे. नेक्स्ट आहे 66. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल्स सॅम्पल्स आर केप्ट इन डॅश. ओके, स्टेम सेल्सचं प्रिझर्वेशन करण्यासाठी जे सॅम्पल्स असतात ते कुठे ठेवलेले असतात? लिक्विड ऑक्सिजनमध्ये, हायड्रोजनमध्ये, लिक्विड क्लोरीनमध्ये की लिक्विड नायट्रोजनमध्ये? हो पृथ्वीराज, येस, लिक्विड नायट्रोजन इज द राईट आन्सर. ऑप्शन डी. नेक्स्ट आहे 67. फिनाइल क्युटोनेरिया अरायझेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन डॅश. याला आपण PKT असंही म्हणतो. सो कधी कधी तुम्हाला PKT हा शॉर्टकट पण शॉर्ट फॉर्म पण दिला जाऊ शकतो. व्हेरी गुड अभिषेक, आन्सर येस लिव्हर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे डॅश ऑर्गॅनिझम इज यूज्ड ॲज बायो फर्टिलायझर्स. थिओबॅसिलस, नोस्टॉक, सॅक्रोमायसिस की एस्चेरिया. बायो फर्टिलायझर कोण आहे? हॅलो चिराग. सो ऑप्शन बी, नोस्टॉक इज द राईट आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्कोहोल कन्झ्युम्शन मेनली अफेक्ट्स द डॅश सिस्टम. मेनली अफेक्ट सांगायचं आहे तसं तर ते सगळ्याच सिस्टीमला अफेक्ट करतं. करेक्ट आन्सर येस, नर्वस सिस्टम इज द राईट आन्सर. मेनली नर्वस सिस्टमला ते अफेक्ट करणार आहे. येस करेक्ट. नेक्स्ट आहे लाफ्टर क्लब इज रेमेडी टू ड्राईव्ह अवे डॅश. लाफ्टर क्लब काय कशासाठी युजफुल आहे? टू ड्राईव्ह अवे ॲडिक्शन, स्ट्रेस, लेथार्जी की एपिडेमिक्स? येस, स्ट्रेस इज द राईट आन्सर. ऑप्शन बी. नेक्स्ट आहे डॅश हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन स्टडीज, हॉबीज, स्पोर्ट्स, मेडिटेशन की इटेबल्स? सो करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर दॅट इज सी, मेडिटेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डॅश इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलसन्स. टीचर्स, फादर्स, रिलेटिव्स की पियर ग्रुप? अरे वा, मेडिटेशनचं इमोजी वगैरे सगळं मिळालं तुम्हाला. व्हेरी गुड, येस, पियर ग्रुप इज द राईट आन्सर. ऑप्शन डी. अवर डॅश हॅज बीन चेंज टू सम एक्सटेंड इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी. कशामुळे? लाईफ काय चेंज झालेलं आहे? सॉरी, लाईफस्टाईल, हॅबिट, सर्कमटन्सेस की पॅशन? येस, लाईफस्टाईल चेंज झालेली आहे सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या एजमध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये. नेक्स्ट आहे हॉबीज लाईक डॅश, पेट, ॲनिमल्स हेल्प टू क्रिएट अ पॉझिटिव्ह माइंडसेट.
फीडिंग पेट एनिमल्स, ट्रांसफरिंग, रेयरिंग की लुकिंग? करेक्ट आंसर, येस येस इट इज रेयरिंग. ऑप्शन सी इज द राइट आंसर. आफ्टर दैट नेक्स्ट आहे, कंटिन्यूअस कंजम्पशन ऑफ डैश सब्सटेंसेस कॉजेस कार्सिनोजेनिक स्पेशली ऑन द माउथ एंड लंग्स. कोणते सब्सटेंसेस जर आपण कंटिन्युअसली कन्झ्युम केले तर त्याचे ॲडवर्स इफेक्ट माउथमध्ये लंग्समध्ये कॅन्सरच्या स्वरूपामध्ये होऊ शकतात? इट्स हॉट, स्वीट, स्पायसी की टोबॅको लाईक? येस इट्स डी, टोबॅको लाईक. नेक्स्ट आहे, अल्कोहोलिक पर्सन लॅक्स द डॅश थिंकिंग स्ट्रेट, रॅशनल, युनिव्हर्सल की स्पिरिच्युअल? करेक्ट आन्सर येस इट्स बी, रॅशनल थिंकिंग. नीट दिसतंय की 720 व्हिडिओ क्वालिटी इन्क्रीज करा, तुम्हाला क्रिएट नीट पाहायला मिळेल. नाही, याच्यामध्ये रॅशनल करेक्ट आहे, कारण स्ट्रेट थिंकिंग म्हणजे एकदम सरळ विचार करणं असं काही होत नाही. युनिव्हर्सल थिंकिंग म्हणजे संपूर्ण युनिव्हर्सचा वगैरे विचार करणं, ते तर आपण आत्ताही करत नाही आहे. नेक्स्ट आहे स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल पण खूप वेगळं आहे, म्हणजे लाईक पॉझिटिव्ह थिंकिंग करणं किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये मेडिटेशन वगैरे करणं. सो या सगळ्यापेक्षा रॅशनल थिंकिंग करेक्ट आहे, कारण रॅशनल म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे तो मेन म्हणजे याचा विचार तो करू शकत नाही. नेक्स्ट आहे, कुठे होतो आपण, रॅशनल थिंकिंग म्हणजे हेच की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, सध्याच्या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. ओके, सो नेक्स्ट आहे, कुठे होते मी, हां, डॅश मे अराइज ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स, हेडॅक, प्रॉब्लेम इन विजन, जॉईंट पेन्स की ऑल ऑफ द अबव? येस, ऑल ऑफ द अबव. सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला असेल, आपण खूप वेळ मोबाईल वापरतो आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्याला होतात, हो की नाही? नेक्स्ट, लिकर इज प्रोड्यूस्ड फ्रॉम डॅश अल्कोहोल, ग्लुकोज, ऍसिड, सॉल्ट? इट्स अल्कोहोल. येस करेक्ट, ऑप्शन ए. सलाम मुंबई फाउंडेशन रन्स प्रोग्राम फॉर डॅश इन अ स्लम एरिया, एज्युकेशन, टोबॅको, सायबर क्राईम्स की डोमेस्टिक व्हायलन्स? येस इट्स ए, एज्युकेशन, ऑप्शन ए. सो सेशन संपलेलं आहे, कसं वाटतंय तुम्हा सगळ्यांना? दिस वॉज द लास्ट क्वेश्चन, लास्ट एम सी क्यू. आणि सायन्स 1 आणि सायन्स 2 दोन्ही विषयांचे सगळे एम सी क्यूज आपले झालेले आहेत. फाईन ऑड मॅन आउट मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता त्याचे व्हिडिओज. त्याच्या लिंक्स मी कम्युनिटी पोस्टमध्ये अगेन पोस्ट करेन. मस्त, अरे वा, थँक्यू सो मच. ऑड मॅन आउटचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. व्हॉट, येस, एवढं लवकर संपलं, आता काय करायचं? येस, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. मस्त अभ्यास करा, संडे आहे, वेस्ट अजिबात घालवू नका, कारण एक्झाम्स खूप जवळ आलेले आहेत. सो नक्की सगळा अभ्यास करा आणि तुम्ही खूप छान छान मार्क्स मिळवणार आहात. हिस्ट्रीचं ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. सध्या थोडंसं वेळ मॅनेज करावी लागेल आणि मग त्यानुसार मी तुम्हाला सांगेन. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय, बेस्ट ऑफ लक.